hello everyone welcome back to the session quantitative method to be continued with chapter number one organization and presentation of data today we are going to learn about diagram there are two types of diagram one dimensional diagram and two dimensional diagram we will discuss what is the one dimensional diagram and two dimensional diagram and in one dimensional diagram there are different types of diagrams such as simple bar diagram multiple bar diagram subdivided bar diagram and percentage bar diagram in two dimensional diagram we will discuss about pie diagram hello students Today, we are going to see the meaning of diagram. Before that, we will see what is the difference between graph and diagram. We have seen and solved some problems of graph, but the, there is a slight difference between graph and diagram is that graph is drawn of class interval and frequency. When there is a class interval and frequency is given, we will draw. Class interval and frequency ग्राफ अँड वेन देयर इज नो क्लास इंटरवल वे विल ड्रॉ डायग्राम लक्षात घ्या क्लास इंटरवल आणि फ्रीक्वेन्सी दिलेली असते त्या वेळेला ग्राफ काढतात जसे की 0 ते 10 10 ते 20 20 ते 30 वयोगटातल्या मुलांची संख्या किंवा काय अशा प्रकारचं क्लास इंटरव्हल असतो त्यावेळेला आपण ग्राफ्ट काढतो आणि ज्यावेळेला क्लास इंटरव्हल दिलेले नसतात एखादा डायमेन्शन किंवा मल्टी डायमेन्शन सुद्धा असू शकतात उदाहरणार्थ सांगायचं झालं सा तर गेल्या काही पाच वर्षाचं प्रॉफिट सपोज दोन हजार पंधरा पासून दोन हजार वीस पर्यंत ए कंपनीला झालेलं प्रॉफिट आणि बी कंपनीला झालेलं प्रॉफिट असे मल्टी डायमेन्शन असू शकतात पण देअर इज नो क्लास ऍट दॅट टाइम वी यूज टू ड्रॉ डायग्राम नाऊ वी विल सी दीनिंग ऑफ डायग्राम द पर्पज ऑफ डेटा प्रेझेंटेशन इज टू summarize डेटा अँड present them इन precise फॉर्म लक्षात घ्या डेटा का प्रेझेंट करतो आपण तर त्याचं पहिली गोष्ट मुख्य हेतू काय असतो तो माहिती गोळा करणं अँड प्रेझेंट देम तो प्रेझेंट करणं प्रिसाइज फॉर्म थोडक्यामध्ये बट स्टील टू गिव्ह अॅक्युरेट व्ह्यू ऑफ रॉ मटेरियल आपण जे गोळा केलेला आहे त्याच्याविषयीचा एक ऍक्युरेट दृष्टिकोन देण्यासाठी आपण प्रेझेंटेशन करतो स्टॅटिस्टिकल डेटा रिप्रेझेंटेड इन अ टेबल समटाइम्स इज नॉट इंटरेस्टिंग अँड बिकम्स डिफिकल्ट फॉर लेमन टू अंडरस्टँड लक्षात घ्या स्टॅटिस्टिकल डेटा सांख्यिकी आपल्याला टेबलमध्ये दिलेली असते ती इंटरेस्टिंग म्हणजे टेबल बघितलं आपण संख्या बघितली की इट इज नॉट इंटरेस्टिंग अँड डिफिकल्ट बिकम डिफिकल्ट फॉर लेमन टू अंडरस्टँड लेमन्स जे आहेत म्हणजे ज्यांना त्या माहितीचा उपयोग होणारा आहे अशा लोकांना ती माहिती समजणं कठीण जात अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन इज मच बेटर अँड अट्रॅक्टिव्ह वे टू समराईज डेटा अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन मच बेटर अँड अट्रॅक्टिव्ह वे टू समराईज डेटा याचा अर्थ असा की लक्षात घ्या सपोज मी फक्त बोलते आणि तुम्हाला तुमच्या समोर एक काहीच नाहीये किंवा ब्लँक एक स्क्रीन आहे आणि त्याच्या पलीकडे काही फरक पडत नाही तर तुम्हाला ते बोरिंग होईल पण सपोज जे मी बोलते आहे ते तुम्हाला काही अक्षर किंवा चार्ट किंवा वेगवेगळे रंग वापरून जर सांगितलं तर त्याचा एक वेगळा इफेक्ट होतो सेम वे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन मच बेटर अँड अट्रॅक्टिव्ह टू समराईज डेटा डायग्राम इज अ मेथड ऑफ विज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा लक्षात घ्या डायग्राम हे विज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटाच एक मेथड आहे डायग्राम मेक्स टू अंडरस्टँड दरिंग टू ऑर मोर दॅन टू सेट्स ऑफ डेटा ऑल्सो लक्षात घ्या दोन किंवा दोन पेक्षा अधिक सेट माहितीचे सेट जे आहेत त्याची तुलना करण्यासाठी आपल्याला डायग्रामचा उपयोग होतो डायग्राम क्लासिफाईड टू टू कॅटेगरीज नेमली द फर्स्ट वन वन डायमेन्शनल डायग्राम अँड सेकंड वन टू डायमेन्शनल डायग्राम आता वन डायमेन्शनल डायग्राम मध्ये बार डायग्राम येतो आणि टू डायमेन्शनल डायग्राम मध्ये पाय डायग्राम येतो in this slide we will see meaning of one dimensional diagram that is bar diagram the simplest type of diagram is the bar diagram it is generally useful in comparing qualitative data and quantitative data of discrete type बार डायग्राम हा कशासाठी उपयोगी पडतो फॉर कंपॅरेटिव्ह कम्पेरिंग तुलना करण्यासाठी कसली क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डेटा ची तुलना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिटे डिस्क्रिएट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह डेटा यांची तुलना करण्यासाठी बार डायग्रामचा उपयोग होतो अ बार डायग्राम इज अ डायग्राम ऑन विच डेटा इज रिप्रेझेंटेड बाय थिक बार ऑर रेक्टँग्युलर रेक्टेंगल्स ऑफ युनिफॉर्म विथ लक्षात घ्या रेक्टँगल आयताकृती एका ठराविक आकाराचे बार आपण वापरतो द बार आर प्लॉटेड ऑन एक्स एक्सिस अँड द स्पेस बिटवीन बार्स आर इक्वल घ्या हे बार्स जे आहेत ते आपण एक सक्षावर काढतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या दोन किंवा चार बार मधलं जे अंतर आहे ते इक्वल असतं समान असत हाईट ऑफ बार्स आर टेकन प्रोपोर्शनल टू द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल लक्षात घ्या बारची जी उंची आहे ती त्या, 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 त्या डेटाची जी माहिती आहे प्रोपोर्शनल त्यानुसार वेरिएबल नुसार ती बदलत असते बार आर क्लासिफाइड टू फोर टाइप्स द फर्स्ट वन सिंपल बार डायग्राम सेकंड वन मल्टिपल डायग्राम थर्ड वन सब डिव्हाइडेड बार डायग्राम अँड फोर्थ वन परसेंटेज बार डायग्राम वी विल सी फर्स्ट ऑफ ऑल द मिनिंग ऑफ सिंपल बार डायग्राम अ सिंपल बार डायग्राम इज युज टू प्रेझेंट डेटा इनवॉल् वन वेरियेबल फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन सेल्स पॉप्युलेशन ऑफ अ कंट्री फॉर डिफरंट इयर्स लक्षात घ्या सिंपल बार बारडायग्राम कशासाठी वापरतात तर वेगवेगळ्या मधलं प्रोडक्शन किती वेगवेगळ्या वर्षात असलेली लोकसंख्या किती म्हणजे गेल्या मागील पाच वर्षातली लोकसंख्या किंवा दहा वर्षातली लोकसंख्या पाच वर्षाचं प्रोडक्शन पाच वर्षाचा सेल्स किती अशा सगळ्या वेगवेगळी माहिती रिप्रेझेंट करण्यासाठी सिंपल बार डायग्राम वापरला जातो इट इज यूज टू कम्पेअर डिफरंट व्हॅल्यूज रिलेटेड टू द सिंगल लक्षात घ्या एका सिंगल व्हेरिएबलशी रिलेटेड वेगवेगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कम्पेअर करण्यासाठी सिम्पल बार डायग्रामचा उपयोग केला जातो नाऊ वी विल सी मिनिंग ऑफ मल्टिपल बार डायग्राम अ मल्टिपल बार डायग्राम is used when number of items on components are to be compared with respect to two, three or four values. लक्षात घ्या ज्या वेळेला एखाद्या डायमेन्शन शी रिलेटेड दोन तीन किंवा त्याच्यापेक्षा अधिक व्हॅल्यूज यांची तुलना करायची असते तेव्हा आपण मल्टिपल बार डायग्रामचा वापर करतो इन this case the bar or rectangles of different components are plotted on x axis adjacent to the each other लक्षात घ्या या ठिकाणी रेक्टेंगल बार आयताकृती बार वापरले जातात दे आर ऍडजेसेंट एकमेकांना लागले जवळ असत लगतचे जोडून असतात विथ ईच अदर एंड द Heights are taken proportional to the values of component or variable त्यांची उंची जी आहे ती वेरिएबलच्या नुसार त्याच्या प्रपोर्शन मध्ये असते म्हणजे त्या प्रमाणात असते विल डिस्कस अबाउट बार डायग्राम इफ टोटल व्हॅल्यू ऑफ नायडेबल इज सब डिवायडेड इंटू टू ऑर मोर कॉम्पोन्टेन सब डिवायडेड बार डायग्राम कॅन बी युज लक्षात घ्या टोटल व्हॅल्यू दोन किंवा अधिक मध्ये डिवाईड केलेली असेल तर त्यावेळेला सब डिवायडेड बार डायग्रामचा उपयोग करतात In this bar diagram the content bar that are broken or subdivided into segment where each segment are taken proportional to the values of components and single main bar represents the aggregate total value of variable to show different components डिफरंट शेड्स आर यूज लक्षात घ्या सब डिवायडेड बार डायग्राम म्हणजे काय आता तुम्हाला एक उदाहरण सांगते की समजा दोन फॅमिली दिलेले असतील फॅमिली ए आणि फॅमिली बी तर फॅमिली ए च मासिक उत्पन्न आणि फॅमिली ए कोणत्या कोणत्या विषयावर काय काय म्हणजे अन्नावर किती खर्च करते कपड्यांवर किती खर्च करते शिक्षणावर किती खर्च करते त्याच्यानंतर प्रवासावर किती खर्च करते सेविंग्स किती करते म्हणजे आता हे पाच डायमेन्शन फॅमिली च्या उत्पन्नाशी रिलेटेड आहेत सेम फायव्ह डायमेन्शन फॅमिली बी च्या उत्पन्नाशी रिलेटेड असतात बी च उत्पन्न कदाचित वेगळं असेल पण एका बार मध्ये हे वेगवेगळ्या रंगांनी किंवा वेगवेगळ्या रंगा चिन्हांनी ही माहिती रिप्रेझेंट केली जाते याला सब डिव्हाइडेड बार डायग्राम असं म्हणतात नऊ वी विल सी मीनिंग ऑफ परसेंटेज पर्सेंटेज बारड्राम समटाइम्स टोटल व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज नॉन नोन इन दिस केस टोटल व्हॅल्यू इज टेकन एज हंड्रेड पर्सेंट लक्षात घ्या कधी कधी माहिती दिलेली असते पण त्याची टोटल व्हॅल्यू किती ऍक्च्युअल ही माहित नसते मग मा अशा वेळेला आपण काय करतो की टोटल व्हॅल्यू शंभर आहे असं गृहीत जातो अ सिंगल बार इज टेकन हुज हाईट इज हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के म्हणजे शंभर पर्यंत उंची असलेला असा एक बार घेतो विच इज सब डिवायडेड इंटू डिफरंट कॉम्पोनं एक्सप्रेस इन परसेंटेज प्रपोर्शनेटली म्हणजे जसं की मघाशी एक सब डिवायडेड बार डायग्राम सांगितला होता पण तो सब डिवायडेड बार डायग्राम तुमचं उत्पन्न कसं असेल त्याप्रमाणे त्याची हाईट असते पण पर्सेंटेज बार डायग्राम असेल तर त्या बार डायग्रामची हाईट शंभरच असते पण तुम्ही किती टक्के कशावर अवलंब खर्च करता ते त्यामध्ये दाखवलं नाऊ वी विल डिस्कस हिअर अबाउट पाय डायग्राम इट इज टू डायमेन्शनल डायग्राम लक्षात घ्या आपण सुरुवातीलाच बघितलं होतं टू टाइप्स ऑफ डायग्राम वन डायमेन्शनल डायग्राम अँड टू डायमेन्शनल डायग्राम वन डायमेन्शनल डायग्राम मध्ये सर्व प्रकारचे बार डायग्राम येतात आणि टू डायमेन्शनल डायग्राम मध्ये पाय डायग्राम येतो समटाइम्स नंबर ऑफ ऑफ व्हेरिएबल इज लार्ज अँड अल्टरनेटिव्ह मेथड टू रिप्रेझेंट डेटा अदर दॅन मल्टिपल सब पर्सेंटेज बार डायग्राम इज डायग्राम लक्षात घ्या ज्या वेळेला जास्त असतात त्या वेळेला अगोदर आपण जे सिंगल बार डायग्राम मल्टिपल बायड बार डायग्राम किंवा प्रेज आ, परसेंटेज बार डायग्राम बघितले सब डिवायडेड बार डायग्राम बघितले याच्यापेक्षा वेगळं मेथड जे वापरलं जात ते आहे पाय डायग्राम पाय डायग्राम गिव्ह मोर क्लिअर व्हिज्युअल इम्पॅक्ट लक्षात घ्या बार डायग्राम पेक्षा पाय डायग्राम मुळे आपला व्हिज्युअल इम्पॅक्ट म्हणजे आपल्याला दृष्टी चा जो परिणाम म्हणजे जे दिसतं त्याचा परिणाम जो असतो तो अधिक असतो इट इज इझिली कॉम्प्रिहेबल वरिज इन अ बिग रेंज लक्षात घ्या ज्या च्या व्हॅल्यूज बीग रेंज मध्ये म्हणजे मोठ्या रेंज मध्ये त्यांच्यात बदल होत असतील तर याचा उपयोग बा पाय डायग्रामचा उपयोग होतो अ पाय डायग्राम इज अ सर्कल divided इंटू डिफरंट सेक्टर वेअर द सेक्टर रिप्रेझेंट डिफरंट components ऑफ variable लक्षात घ्या पाय डायग्राम हे काय आहे ते एक सर्कल आहे इट इज डिफरंट सेक्टर वेगवेगळ्या वर्तुळ पाकळ्यांमध्ये हे डिवाइड झालेलं आहे आणि वेगवेगळे वेरिएबल्स आहेत ही प्रत्येक वर्तुळ पाकळी ते वेरिएबल रिप्रेझेंट करते द एरिया ऑफ सेक्टर्स आर प्रोपोर्शनल टू द व्हॅल्यूज ऑफ कॉम्पोनंट लक्षात घ्या त्या सेक्टरचा जो एरिया आहे त्या तो त्या कॉम्पोनंटच्या शी प्रपोर्शनल असतो म्हणजे प्रमाणात असतो द एरिया ऑफ सर्कल रिप्रेझेंट टोटल व्हॅल्यू सिन्स द टोटल अँगल ऑफ सर्कल इज थ्री सिक्स्टी बाय टेकिंग द टोटल व्हॅल्यू ऑफ कॉम्पोनंट्स ऑफ व्हेरिएबल ऑर थ्री सिक्स्टी द व्हॅल्यू ऑफ इच कॉम्पोनंट इज कन्वर्टेड इन टू अँगल ऑफ द सर्कल लक्षात घ्या पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ अंश असतं जे कॉम्पोनंट्स दिलेले आहेत त्याची टोटल व्हॅल्यू आपण घेतो त्याच्यानंतर एका कॉम्पोनंट्स मध्ये म्हणजे सपोज आपण इन्कम आणि त्या इनकम मध्ये अन्नावर किती खर्च करता सेव्हिंग्स किती करता वगैरे असे वेगवेगळे कॉम्पोनं घेतले सपोज असं म्हटलं की दहा हजार इन्कम आहे त्या दहा हजारामध्ये दोन हजार रुपये तुम्ही अन्नावर खर्च करत असाल तर टोटल इन्कम दहा हजार एक कॉम्पोनं आपण घेतला सेव्हिंगचा तर दोन हजार तुम्ही अ... सेविंग्स करताय सॉरी अन्नावर नाही सेव्हिंग्स करताय तर दोन हजार भाकीले दहा हजार गुणीले तीनशे साठ अंश अशा प्रकारे फॉर्म्युला वापरला जातो आणि त्याच्याशी रिलेटेड केंद्रीय सेंट्रल अँगल कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याचा उपयोग करून आपण डायग्राम काढतो हिअर वन एक्झाम्पल इज गिव्हन इफ द व्हॅल्यू ऑफ कॉम्पोन्ट इज टू हंड्रेड अँड टोटल व्हॅल्यू इज वन थाउजंड फाय हंड्रेड एक घटक दिलेला आहे त्याची व्हॅल्यू दोनशे रुपये दोनशे आहे टोटल व्हॅल्यू एक हजार पाचशे आहे देन द करस्पोंडिंग अँगल एंगल कसा कॅल्क्युलेट कराल तर टू हंड्रेड डिवाइड बाय वन थाउजंड फाय हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी इज इक्वल टू फॉर्टी एट डिग्री लक्षात घ्या अठ्ठेचाळीस अंश हे माप झालं हे माप आपण पाय डायग्राम मध्ये दाखवतो विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रकारचे डायग्राम आणि पाय डायग्राम तुम्हाला दहावीस झालेले आहेत कसे काढायचे ते माहिती आहेत तरी सुद्धा प्रत्येकाची दोन दोन उदाहरणं घेऊन मी वी पुढील व्हिडिओमध्ये याविषयी माहिती दिलेली आहे सो स्टुडंट इन टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट Diagram, we have seen what is the difference between graph and diagram and different types of diagram, such as one-dimensional diagram, multiple dimensional diagram. In one-dimensional diagram, we have seen meaning of simple bar diagram, multiple bar diagram, subdivided bar diagram, and percentage bar diagram. In multiple dimension, two-dimensional डायग्राम वी हॅव सीन मिनिंग ऑफ पाय डायग्राम लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या सिंपल बार डायग्राम कसा काढतात तो मी तुम्हाला दाखवणार आहे उदाहरणासहित मल्टिपल बार डायग्राम कसा काढतात तोही दाखवणार आहे सब डिव्हाइडेड बार डायग्राम पर्सेंटेज बार डायग्राम आणि पाय डायग्राम कसा काढतात हे आपण बघणार आहोत Till then, thank you. Have a good day.